नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाईज 26.3 मधील क्वेश्चन 4 to 9 बघणार आहोत. क्वेश्चन 1, नसीम डिपॉझिटेड रुपीज 12,000 इन अ बँक फॉर 3 years ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम कंपाऊंड इंटरेस्ट. व्हॉट अमाऊंट विल शी रिसीव फ्रॉम द बँक ॲट द एंड ऑफ द टर्म. त्याच्यामध्ये सरळ सरळ काय करायचं आहे, अमाऊंट काढायची आहे कंपाऊंड इंटरेस्टनं. मग अमाऊंटचा फॉर्म्युलेला अमाऊंट इक्वल्स टू डायरेक्ट व्हॅल्यूज ठेवूयात, प्रिन्सिपल इंटू किंवा इन ब्रॅकेट 1+ हे किती आहे 10/100 आणि इंडेक्स किती आहे 3, एन किती आहे 3. आता इथे 0 हे 0 कॅन्सल झालं, हे 0 कॅन्सल, इथं आलं 1/10 आणि याची ॲडिशन केली 1 × 10 आणि हे 1 म्हणजे 11/10, म्हणजे हे जे ब्रॅकेट आहे याचा व्हॅल्यू काय असेल 11/10 इक्वल्स टू 12,000 × आणि 11/10 किती टाइम्स आहे 3 times, इंडेक्स 3 आहे, म्हणजे 11/10 × 11/10 × 11/10 हे 1, 2, 3 हे झालं 12 × आता या ठिकाणी काय येईल, हे 11 × 11 काय येईल 121. आता याचा मल्टिप्लिकेशन किती येतो 12 × 11 किती येईल ते 12 × 12 × 30 × 121 आणि किती त्याचे मल्टिप्लिकेशन 15,970 हा मल्टिप्लिकेशन येतो. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता येईल, ऑप्शन नंबर वन सॉरी. क्वेश्चन नंबर 5, द व्हॅल्यू ऑफ कार इज 2,56,000 इफ द व्हॅल्यू डिप्रिशिएट्स ॲट 2.5% पर ॲनम व्हॉट विल बी द व्हॅल्यू आफ्टर 3 years. म्हणजे इथं कार आहे आणि तिची व्हॅल्यू कमी होत चालली आहे 2.5 ने, म्हणजे ह्या ठिकाणी ह्या आर काय असेल हे मायनसमध्ये असेल. सरळ सरळ इथं आपल्याला ए काढायचं आहे, अमाऊंट काढायची आहे, ए इक्वल्स टू पी म्हणजे किती येईल ते 256 इन ब्रॅकेट 1 − 2.5/100³ इंडेक्स. आता इथे हे कॅल्क्युलेशन जे आहे हे आपण या ठिकाणी करूयात. 1 − आता हे पॉईंट काढायचं असेल तर काय करावं लागेल, 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल, 10 ने मल्टिप्लाय करू येईल, ते काय येईल 1 − 25/1000 आणि हे 25 ने डिवाईड केलं, 25 × 1 = 25, 25 × 4 = आणि 0 म्हणजे काय येईल या ठिकाणी 1 − 1/40 इक्वल्स टू 40 − 1 म्हणजे काय येईल 39/40. हे जे ब्रॅकेट आहे त्याची व्हॅल्यू काय आली 39/40. आता बघा 256,000 × इंडेक्स 3 आहे म्हणजे काय येईल 39/40 × 39/40. आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जे असते 0 हे 3 0, आता 4 × 4 = 16 होतं आणि 16 हे काय 256 हा 16 स्क्वेअर आहे, मग इथे 16 हे 4 × 1 = 4 इथे येईल 4 म्हणजे काय खाली येईल 4 × 39 × 39 × 39 याचा मल्टिप्लिकेशन केला, ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन केला, याचा मल्टिप्लिकेशन किती येतो 156 × 4 × 9 = 36 कॅरी 3 4 = 12 + 3 = 15 आणि 39 × 39 = 30 केला तर 5 × 2 = 1 आणि ह्या याचा मल्टिप्लिकेशन किती येईल मग खाली 2,37,276. कोणतं ऑप्शन येतं, ऑप्शन नंबर फोर. क्वेश्चन नंबर 6, इफ रुपीज 10,000 अमाउंट्स टू 13,310 इन 3 years ॲट कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड द रेट ऑफ द इंटरेस्ट. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आर काढायचं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे. आणि याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, ही एक प्रिन्सिपल दिलेली आहे आणि हे काय आहे, ही अमाऊंट आहे आणि हे पिरियड आहे आणि काय फाइंड आउट करायचं आहे याच्यामध्ये आर करायचं आहे. सर्व व्हॅल्यूज ठेवल्या, ए इक्वल्स टू 10,000 × 1+R/100 =
आता ए, हाँ ए चे वैल्यू किती आहे इथ लिहायचं राहील, डायरेक्ट घेऊयात 13310। आता या ठिकाणी बघा इक्वल्स टू हे इथं मल्टिप्लिकेशनमध्ये हे इकडे काय होईल डिवाइड होईल, म्हणजे काय येईल या ठिकाणी 10000, आणि हे काय असेल याचं आपण ॲडिशन करूयात 1 × 100 क्रॉस मल्टिप्लिकेशनमधून 100+R/100 index 3। आता हे 0 आणि हे 0 इथं कॅन्सल झालं। आता टेकिंग द क्यूब रूट ऑफ बोथ साईड, दोन्ही साईडचा क्यूब रूट काढूयात, तर याचा क्यूब रूट काय असेल 100+R/100, आणि इथं क्यूब रूट काढत असताना समजा हे वर्षा माहीत नसेल तर हे किती आहे 1000, 1000 माहीत तुम्हाला किती आहे त्याचा क्यूब रूट 10। आता किती आहे 1331, म्हणजे हे 1000 पुढं आहे, म्हणजे याचा क्यूब रूट हा 11, 12, 13 असा कोणता तरी असेल, मग इथं युनिट प्लेसला 1 आहे, म्हणजे काय येईल असेल ते मग 11 चा काय येईल 1 × 1 × 1 म्हणजे 1 असेल, आणि 12 घेतलं तर काय येईल 2 × 2 × 4 2 × 2 = 4, 4 × 2 = 8 म्हणजे 12 येणार नाही, म्हणजे काय असेल हे 11 असेल। अशा ट्रिक्स वापरून हे सॉल्व करायचं आहे। आता बघा 100+R/100 = 11/10, इथून कट केलं इकडं काय होईल ते मल्टिप्लाय होईल, हे 0 हे 0 गेलं खाली काय आले आले समज 110, मग 100+R = 110, मग आरची व्हॅल्यू काय येईल 110 - 100 = 10% पर ॲनम, ऑप्शन नंबर टू। नंतर क्वेश्चन नंबर सेवन बघा, श्याम बॉरोड सम अमाऊंट फ्रॉम सोहन फॉर 2 years ॲट सिम्पल इंटरेस्ट। श्यामनं काय केलं आहे, सोहनकडनं काय अमाऊंट घेतली सिम्पल इंटरेस्टनं, ही लेंट द सेम अमाऊंट टू स्वप्नील फॉर 2 years ॲट कंपाऊंड इंटरेस्ट, आणि ती त्यांनी अमाऊंट काय केली कुणाला दिली, स्वप्नीलला दिली कंपाऊंड इंटरेस्टनं, घेताना त्यांनी सिम्पल इंटरेस्टनं घेतली, देताना कंपाऊंड इंटरेस्टनं दिली। ॲट द एंड ऑफ द 2 years श्याम रिसिव्ड 110 फ्रॉम स्वप्नील ॲज इंटरेस्ट, आउट ऑफ दिस ही हॅड टू पे ₹100 टू सोहन फॉर इंटरेस्ट, फाइंड द प्रिन्सिपल ॲट रेट ऑफ द इंटरेस्ट। आता बघा अगोदर हे क्वेश्चन इथं आपण बघूयात, हा श्याम, श्यामनी काय केलं सोहनकडून अमाऊंट घेतली सिम्पल इंटरेस्टनं, आणि ती कुणाला दिली आहे स्वप्नीलला, आणि आफ्टर 2 years स्वप्नीलने किती दिले 110, आणि श्यामने काय केलं मग वापस किती दिले सोहनला सिम्पल इंटरेस्ट झाला होता दिले 100, आणि किती दिवसामध्ये 2 years म्हणजे सोहनला 2 years इंटरेस्ट किती मिळाला 100। ठीक आहे, आता बघा मग सोहनसाठी 2 years इंटरेस्ट किती आला 100 रुपीज, 1 year इंटरेस्ट किती असेल मग 50 रुपीज, 1 year इंटरेस्ट किती असेल 50 रुपीज, 1 year इंटरेस्ट असेल। ठीक आहे, आता श्याम जेव्हा स्वप्नीला ती रक्कम देईल कंपाऊंड इंटरेस्टनं, तेव्हा फर्स्ट इयरमध्ये स्वप्नीलचं इंटरेस्ट किती होईल सिम्पल इंटरेस्ट, म्हणजे पहिलं असेल ते 50 रुपीज होईल फर्स्ट इयरसाठी, आणि सेकंड इयरसाठी याच्यावर आणखीन काय लागेल 50 आणखीन इंटरेस्ट लागेल, टोटल त्याने मग किती दिलं 110 दिली, बघा आता इथे 110 दिली, त्यातला फर्स्ट इयरचा इंटरेस्ट किती असेल 50, आणि सेकंड इयरचा इंटरेस्ट काय येईल मग हा 60, सेकंड इयरचा इंटरेस्ट काय आला 60, मग सेकंड इयरला हे 60 कशावर आले, हे म्हणजे ही फर्स्ट इयरचा जो इंटरेस्ट होता प्रिन्सिपल त्याच्यावर टोटल त्याला किती द्यावं लागलं 60, म्हणजे किती इंटरेस्ट असेल मग तो सेकंड इयरचा फक्त 60 - 50 तो किती असेल मग 10 रुपीज, किती असेल 10 सेकंड इयरसाठी कुणाला स्वप्नीलला, हे परत एकदा बघून घ्या व्हिडिओ 1-2 वेळेस लक्षात येईल नंतर, म्हणजे इथं काय काढायचं मग आता ह्या माहितीवरून आपल्याला इथे रेट काढायचा आहे, रेट इक्वल्स टू रेटचा व्हॅल्यू फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे सिम्पल इंटरेस्ट × 100 / प्रिन्सिपल × पिरियड, म्हणजे 1 year असेल तो,
आता हे 0 हे 0, 5 1 5, 5 2 किती आलं 20%. रेट किती आला या ठिकाणी, आता 20% एक व्हॅल्यू मिळाली इथं, 20% इथं आहे, म्हणजे आता हे इकडं कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला प्रिन्सिपल. आता इथं ही जी माहिती आहे या माहितीवरून आपल्याला प्रिन्सिपल काढता येईल. बघा प्रिन्सिपल कसा काढणार, इंटरेस्ट फॉर वन इयर, इंटरेस्ट फॉर वन इयर किती आहे 50 × 100, आणि याच्यामध्ये आर किती आलं इथे 20, आणि पिरियड किती आहे 1 इयर, इथं 1, म्हणजे 20 × 20 = 25 इक्वल्स टू 50 × 5 = 0 5 5 = 25. प्रिन्सिपल किती आली या ठिकाणी 250, किती आली 250, म्हणजे ऑप्शन नंबर कोणता असेल, ही प्रिन्सिपल आली आणि हा रेट आला, ऑप्शन नंबर वन आलं. क्वेश्चन नंबर 8, रामोजी बॉरोड 2,40,000 फॉर अ बिझनेस फॉर 3 इयर्स, म्हणजे अमाऊंट घेतली इथं लगेच विवाद लगेच ही झाली प्रिन्सिपल फॉर 3 इयर्स, हे झालं पिरियड आणि हे झालं रेट. ठीक आहे, आता बघूयात हे क्वेश्चन घेतलं कंपाऊंड इंटरेस्टनं. ही हॅड बॉरोड द सेम सम फॉर द सेम पिरियड ॲट द सेम रेट व सिम्पल इंटरेस्ट, आणि हीच अमाऊंट आणखी त्यांनी काय केली सिम्पल इंटरेस्टने घेतली. हाऊ मच लेस इंटरेस्ट वूड ही हॅव टू पे, आणि त्याला मग सिम्पल इंटरेस्टने घेतल्यानंतर किती इंटरेस्ट कमी पे करावं लागेल असा क्वेश्चन आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं, सिम्पल इंटरेस्टही काढायचं आणि कंपाऊंड इंटरेस्टही काढायचं आहे. तर सिम्पल इंटरेस्ट काढणं इझी आहे. सिम्पल इंटरेस्ट किती येईल, सिम्पल इंटरेस्ट इक्वल्स टू सगळ्या व्हॅल्यू डायरेक्ट ठेवूयात, प्रिन्सिपल 2,40,000 इंटू पिरियड इंटू रेट अपॉन 100, हे 0 हे 0 हे 0 हे 0, सिम्पल इंटरेस्ट इक्वल्स टू 1 2 3 3 0, 24 × 3 याला 72, सिम्पल इंटरेस्ट किती आला 72 एक झालं. आता कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा, याच्यामध्ये फक्त काय कॅल्क्युलेशन्स आहेत, फारसं अवघड नाहीत. आता इक्वल्स टू अमाऊंट इक्वल्स टू 2,40,000 इन ब्रॅकेट 1 × 10^11 × 100³. आता ही जी आहे इथे बघा, आता हे आपण खूप वेळेस केलेलं आहे, हे कॅन्सल झालं, इथं 1/10 आलं आणि ही ॲडिशन केली 10 + 1 = 11 × 10, म्हणजे व्हॅल्यू काय येईल 11/10, आणि ते किती आहे इंडेक्स 3, म्हणजे काय येईल या ठिकाणी 2,40,000 इंटू 11/10 इंटू 11/10 इंटू 11/10. आता इथे मग 1 2 3 1 2 3 काय उरेल या ठिकाणी 2,40 इंटू 11 इंटू 11 इंटू 11 काय येईल 121 इथे येईल 121, आणि हा मल्टिप्लिकेशन टोटल केला तर तो किती येतो आहे अमाऊंट इथे 3,19,440. ही काय झाली आता, ही अमाऊंट झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे. कंपाऊंड इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी काय करावं लागेल, अमाऊंटमधून ही प्रिन्सिपल मायनस करावं लागेल, म्हणजे किती येईल मग 2,40,000 हा कंपाऊंड इंटरेस्ट आला. किती आला तो 0,449 आणि हे किती 7 × 0 हा आला कंपाऊंड इंटरेस्ट. आता इथे बघा, हा आहे सिम्पल इंटरेस्ट, हा आहे कंपाऊंड इंटरेस्ट. मग त्याला सिम्पल इंटरेस्टनं किती लेस होता ते, मग ह्या कंपाऊंड इंटरेस्टमधून सिम्पल इंटरेस्ट मायनस करावं लागेल. मग मायनस करूया त्यांनी इथेच सिम्पल इंटरेस्ट 72,000 आणि काय 7,440 म्हणजे ऑप्शन नंबर किती येतं या ठिकाणी, ऑप्शन नंबर 3. त्याला इतके कमी पे करावं लागतील ती जर अमाऊंट त्यांनी सिम्पल इंटरेस्टनी घेतली तर. मग कंपाऊंड इंटरेस्ट सिम्पल इंटरेस्टमधला 7,440 डिफरन्स येतो. क्वेश्चन नंबर 9, लास्ट क्वेश्चन आहे. अ सम अमाऊंट रुपीज 7,440 इन 3 इयर्स अँड 8,000
400 इन 5 इयर्स बाय सिंपल इंटरेस्ट फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट. असं उदाहरण आपण मागं सोडलेलं आहे आणि एक्झामला सुद्धा आलेलं आहे. काळजीपूर्वक बघा. आता 5 इयर्सची अमाऊंट किती आहे बघा. 5 इयर ची अमाऊंट किती आहे 8400 आणि 3 इयरची किती आहे. 3 इयर्सची आहे 7440. म्हणजे ही 3 इयरची असेल. आता ह्याच्यामध्ये जी इन्क्रीज होईल ते काय असेल, फक्त 2 इयर्सचं इंटरेस्ट असेल. काय असेल ते 2 इयर्सचं इंटरेस्ट असेल. मग हा सबट्रॅक्ट केलं की 0, 6 आणि 9 960 हे काय झालं, 2 इयर्सचं इंटरेस्ट झालं. मग 1 इयरचं इंटरेस्ट काय असेल, हे इंटरेस्ट ऑफ 2 इयर्स. 1 इयरचं इंटरेस्ट काय असेल, इंटरेस्ट ऑफ 1 इयर. याला काय करावं लागेल, 2 ने डिवाइड करावं लागेल. त्याला इथं 2 ने डिवाइड करावं लागेल. किती येते, 2 4 8, 2 8 16 आणि 0 480. आता इथे बघा, हे 1 इयरचं इंटरेस्ट आहे. मग 3 इयरचा इंटरेस्ट किती असेल, 3 इयर. याला काय करावं लागेल, 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 1 इयर झाला 3 ने मल्टिप्लाय, म्हणजे 0 नंतर 3 8 24, कॅरी 2, 3 4 8 11. हे 3 इयर्सचं इंटरेस्ट आलं. आता इथे बघा नीट, 3 इयर्सची टोटल अमाऊंट किती आहे, 7440. त्यातला इंटरेस्ट हा आहे, मग प्रिन्सिपल काय असेल, मग अमाऊंट 7440 मायनस इंटरेस्ट 1140 हे असेल प्रिन्स. हे काय असेल मग, प्रिन्सिपल. ती प्रिन्सिपल किती येते, 0 0. हे किती येईल या ठिकाणी, 4 मायनस 3 4 8 12. हां हां, इथे बघा, 3 0 0 3 8 24, कॅरी 2, 3 4 12 12 प्लस 2 14. इथे 4 आलं, म्हणजे इथे 4 असेल. म्हणजे या ठिकाणी किती आला, आता 0 0 0 0 आणि 6. 6000 काय झाली, प्रिन्सिपल. 6000 प्रिन्सिपल झाली. आणि आपल्याला काय काढायचं मग, आता या ठिकाणी रेट बघा. इथे रेट इक्वल्स टू, रेटचा फॉर्म्युला काय, इंटरेस्ट. 1 इयर इंटरेस्ट किती आहे, 480. म्हणजे 480 इंटू 100, म्हणजे सिम्पल इंटरेस्ट इंटू 100 अपॉन प्रिन्सिपल इंटू पिरियड, म्हणजे 1 इयर. बघा, 0 0 0 0, हे 0, हे 0 आणि 6 ने 48 डिवाइड केलं तर किती येतं, 6 8 48. म्हणजे काय आलं ते, 8% ते काय असेल, इंटरेस्ट असेल.